सर्व नांदेडवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खूप अतिशय आनंद होतोय. नीट 2021 जे विद्यार्थी टॉपर्स आले, आज आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते या मुलांचा सत्कार होतोय. RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस RCC तर्फे या मुलांना, जे दोन विद्यार्थी टॉपर्स आले यांना आज कार देऊन साहेबांच्या हस्ते अथर्व आणि आपला ढाकरे ह्या दोन विद्यार्थ्यांना कार देऊन आज आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत. आणि खूप छान होतंय. आणि हा कार्यक्रम आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते होते. मुलांना एक प्रेरणा मिळावी. आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, आयुक्त साहेब या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते मुलांचा सत्कार आम्ही करत आहोत. आणि खूप आनंद होतोय की एका चांगल्या डिग्निटरीच्या हस्ते मुलांचा सत्कार व्हावा, सन्मान व्हावा. एक मुलांना एक शाबासकीची थाप मिळावी. त्यांनी जी अहोरात्र मेहनत केली ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी, त्यांना एक कुठतरी त्यांच्या कार्याचं आणखी त्यांना कोणतरी आपल्या जवळच्यानीच पाठ थोपटावी म्हणून पालकमंत्री साहेबांच्या हस्ते सत्कार ठेवलेला आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय. आदरणीय मायासोद भार्गव राजे सर आहेत, आमची पूर्ण RCC टीम आहे. आणि आज आमचा खरंच म्हणजे आज आमच्या RCC दिवाळीचा सण साजरा केल्याचा आम्हाला आनंद होतोय. कारण आम्ही जे वर्षभर जे विद्यार्थ्याकडे मेहनत करतो आणि विद्यार्थ्याकडून मेहनत करून घेतो आणि विद्यार्थी याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेतल्या प्रामाणिक प्रयत्नाला. त्यामुळं आज खरी RCC दिवाळी साजरी केल्याचा आम्हाला आनंद होतोय. त्यामुळे परत एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दोन्ही विद्यार्थी जे टॉपर्स आहेत, कारण म्हणजे नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अबो 700 या दोन विद्यार्थ्यांनी मार्क घेतले आणि नांदेडचं नाव म्हणजे भारताच्या पटलावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांची पूर्ण फॅमिली दोन्ही अनिरुद्ध ढाकरे आणि अथर वट्टमार या दोन्ही फॅमिलीचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्यांनी असंच आपल्या ज्युनियरला गायडन्स करावं, कारण ते डॉक्टर झाले आणि आता आपल्या ज्युनियर डॉक्टर व्हावं ही एक त्यांची तळमळ असायला पाहिजे. आपण असंच गायडन्स करावं ही मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि दोन्ही परिवाराचं हार्दिक अभिनंदन. आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की एक दिवाळी साजरी केल्याचा आनंद होतोय. थँक्यू.